कीटकनाशकामुळे यवतमाळमधील शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजा असतानाच नाशिक जिल्ह्यातील महिलेचा कीटकनाशकाची फवारणी करताना मृत्यू झालाय. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण आहे. तर विरोधी पक्षनेत्यांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरच संशय घेऊन कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आहेत नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मुसळगावच्या केशरबाई लक्ष्मण गायकवाड. दिवाळीच्या आधी घरातील साफसफाई झाल्यानंतर घराबाहेरील झाडं वेलींवर कीटकनाशकांची फवारणी करताना त्यांना त्रास जाणवू लागला. डोळे लाल होऊन चक्कर आल्यानं अस्वस्थ वाटू लागलं. त्यांच्यावर नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर 8 दिवसांची झुंज अपयशी ठरली आणि शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. यवतमाळमधील कीटकनाशक फवारणीदरम्यान शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच नाशिक जिल्ह्यातील महिलेचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. शेतकरी वर्ग आणि ग्रामस्थ आणि नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पेस्टिसाईड कंपनीवर कारवाई करावी आणि कीटकनाशकांचा वापर कसा करावा याविषयी जनजागृती करण्याची मागणी होते. 15 तारखेला आहे ना, साफसफाई करण्यासाठी ते एवढी वेग बाहेर काढले सामान झुराळा जर गेल्या वर्षी फवारलं त्यांना, पण गेल्या वर्षी काही ट्रबल आला नाही. हा मग इकडे एवढं बाजूला इकडं गानगुण राहते, मच्छर राहते, मग तो बाहेर परिसर घेतला. 2 तास मध्ये कोणी गेलं नव्हतं. 2 तासानंतर मग ती गेली आई मध्ये. मध्ये गेल्यानंतर मग तिला त्रास एवढा काही वाटत नव्हता. मग संध्याकाळी 2 तासानं मग प्राथमिक उपचार करायला डॉक्टर घेऊन गेलो. त्यांनी सांगितलं डोळे लाल दिसत आहे, घशात खवखव करून राहिलं, तुम्हाला सिन्नर न्यायला लागेल. असं ते औषध जे कंपनीने तयार केलेलं आहे याचे निदान गावात असं हे त्याच्यावर निर्बंध आणले पाहिजे. कंपनीने ते कसं मारायचं काय मारायचं ह्याचं संचार जागृती निर्माण केली पाहिजे, त्याच्यामुळे असे धोके होणार नाही. यवतमाळ पाठोपाठ नाशिकमध्येही कीटकनाशके मानवासाठी जीवघेणे ठरत आहेत. या प्रश्नी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकरी मरतो त्याला मरू द्यावं, फक्त आम्हाला मेट्रो पाहिजे, आम्हाला स्मार्ट सिटी पाहिजे, हा आमचा जर अजेंडा असेल तर काय मी अपेक्षा करेन सरकारकडून. म्हणून आम्ही एवढी मागणी त्यावेळीसुद्धा आम्ही म्हटलं होतं की याच्यात मंत्र्यांचासुद्धा तेवढाच मंत्री तेवढेच दोषी आहे. आज राज्यातला शेतकरी निष्काळजीपणामुळे मृत्युमुखी पडतोय, या कृषी खात्याच्या निष्काळजीपणामुळे मृत्युमुखी पडतोय. अधिकार निलंबित करून चालणार नाही, त्या खात्याच्या मंत्र्याला सुद्धा निलंबित करण्याची गरज आहे, ही आमची मागणी आहे. यवतमाळमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात कीटकनाशके कसे वापरावेत याविषयी जनजागृती सप्ताह सुरू असतानाच महिलेचा मृत्यू झालाय. तेव्हा यवतमाळच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे अधिकारी गायकवाड कुटुंबियांची विचारपूस करून आपला अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करणार आहेत. मात्र सदर कुटुंब सरकारी मदतीस पात्र आहे की नाही याच एका अजेंड्यावर अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा असणार आहे. त्यातून जीवघेण्या कीटकनाशकांच्या मुद्द्याला बगल दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.